मैं नरेश भावसार बीटीवी न्यूज। आए उदयपुर बीटीपी न्यूज मधील नरेश भावसार आणि भावसार आज अहमदाबाद येथे बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहात सुरू असलेल्या बांधकामाची माहिती गिरीश भाई भावसार यांच्याकडून घेणार आहोत। त्यात काय आहे, पुढे कोणता प्रोसेस वापरला जाईल आणि तुमचा परिचय काय आहे? नमस्कार, मी गिरीश भाई भावसार, गुजरात भावसार समाजाचा स्थायी सदस्य आणि जमीनदार कुटुंबाचा प्रतिनिधी आहे। आता मी तुम्हाला गुजरात भावसार समाजाच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या प्रगतीबद्दल काही सांगत आहे। गुजरात भावसार समाजाची स्थापना 1964 मध्ये झाली। त्याआधी एक मासिक सुरू झाले आणि ते मासिक भावसार बंधू चालवत होते 4 ते 5 वर्षे। तसे विनामूल्य आम्ही शक्य तितके विकले आणि एक मजबूत संघटना बनलो। आणि समाजाची स्थापना 1965 मध्ये माझे वडील आणि त्यांच्या भावाने मिठून परस्पर संमतीने ही जमीन सोसायटीला दान केली। ते 3000 चौरस मीटर आहे जमीन दान केली आणि त्या जमिनीवर ही जमीन समाजाला केवळ शिक्षणासाठी देण्यात आली होती, कारण त्यांनी स्वतः इयत्ता 4वीपेक्षा जास्त वाचता येत नव्हते। आता तेथे उत्पादन प्रक्रिया काय आहे करा, सध्या आमच्याकडे असलेल्या स्थितीत 100 हून अधिक मुले तिथे राहू शकतात आणि मी त्याची व्यवस्था करतो। नुकतीच आम्ही शासनाकडे दान केलेली जमीन सरकारकडून परत घेतली, त्यासाठी आम्ही सोसायटीच्या वतीने 2,17,00,000 रुपयांहून अधिक रक्कम शासनाकडे जमा केली। आम्ही आता बांधलेले रिकामे वसतिगृह पादू आणि वसतिगृहासह भूखंड जो आम्ही शासनाकडून परत घेतला आहे, आम्ही 1-1 करून 7 मजली इमारत बांधणार आहोत। त्या 7 मजली इमारतीत आमच्याकडे विद्यार्थ्यांचे वसतिगृह, मुलीचे वसतिगृह, रुग्णालय, कम्युनिटी हॉल, गेस्ट रूम, छोटी महिला सक्षमीकरण। आपणा सर्वांना विनंती आहे की या सेवा कार्यात मन, तन आणि जीवाने सहभागी व्हा।